झाला आता दिस पंच्याहत्तर कॉल इज वा नाउ बीइंग रिकॉर्डेड. वाढदिवस सो झाला तुमची फ्लाइट किती वाजता सर? आपल्या माझी आताची आहे 11:30 कळण मला बोर्ड करायला ओके लागेल. ओके पण ओके सगळ्यांना सर. पुन्हा एकदा शुभेच्छा या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या. आणि अतिशय सुंदर आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे, म्हणजे बीएनएचए एनव्हीज महाराष्ट्र पश्चिम मित्र संघटना आणि ऍज युजल फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथं आहे सगळीकडे, एस्पेशली माझी वाईल्ड लाईफ विंग. आणि आपण जो ग्रासलँड बर्ड सर्व्हे करणार आहोत फार गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायला. मला आवडते बोरा मिळून नुकतीच एक जीआयबी फिमेल पण दिसलेली आहे. सो लेट अस होप फॉर बेटर. आणि सगळ्यात छान म्हणजे हे मोबाईल ऍप्लिकेशन ज्याचा उपयोग आपल्याला सगळ्यांना करून घेता येईल. आणि खूपशी आपली लोक आहेत दिशा सोलापूर नगर आपल्या सगळ्या मार्गांना काम करणारी, तर सगळ्यांनी याचा उपयोग करून घ्यावा. एकदम छान आपल्याला हे सगळं करता येईल. वनविभाग तर नेहमीच मदतीला आहे आणि मला कल्पना आहे की सुजी ते सगळं व्यवस्थित मॉनिटरिंग करेल. जयंत आहेत सगळे, बर्डर आहेत सगळे. तर हा एक उपक्रम आपला अतिशय छान होईल याची मला खात्री आहे. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि हा चांगल्या प्रकारे कार्यक्रम आपला पार पडू दे. कुठेही काही अडचण आली याच्यामध्ये सुजित, तर कधी मला कॉन्टॅक्ट कर. माझा सगळा स्टाफ सगळे अधिकारी तुमच्या बरोबर आहेत आणि विशेषतः पुण्याचे जे माझे डीसीएफ आहेत ते कोऑर्डिनेटर म्हणून आपल्या सगळ्याचं काम बघतील ग्रासलँड बर्ड सर्व्हे साठी. सो विश यू ऑल द बेस्ट, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे. जोपर्यंत मला इथे वेळ आहे बोर्डिंग करायला तोपर्यंत मी आहे तुमच्या बरोबर. आय विल लिसन. टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बाय. थँक्यू सर, थँक्यू. किशोर वडतकर सरांना, वडतकर सरांना देणार. हा नमस्कार, नमस्कार. प्लीज लिमे सर, गुड मॉर्निंग. सुजित, नंदकिशोर आणि सर्व बीएनएचएस आणि एनव्हीची टीम आणि महाराष्ट्र वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि आपल्या सर्व पक्षी मित्रांना माझा नमस्कार. आपल्याला माहित आहे की ग्रासलँड बर्ड सर्वे अँड यूज ऑफ मोबाईल अप्लिकेशन या विषयावर आज आपण एक कार्यशाळेचं आयोजन केलं आहे आणि या संदर्भात बीएनएचएस आणि एनव्ही सेंटर कडून एक मोबाईल अप्लिकेशन तयार केलेलं आहे आणि प्रत्यक्ष फील्डमध्ये सुद्धा या संदर्भातलं काम बीएनएचएस एनव्ही सेंटर करते आहे आणि ते वनविभागाच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र पक्षी मित्रचे काही जे पक्षी मित्र आहेत वेगवेगळ्या भागात त्यांच्या सहकार्याने हा जो सर्वे आहे ग्रासलँडचा हा होणार आहे. आपल्याला माहिती आहे की ग्रासलँड हा एक दुर्लक्षित अधिवास आहे. आपल्याला पक्षी पाहायचे असले तर आपण तलावावर जातो, आपल्याला जर प्राणी पाहायचे असतील, सफारी करायची असेल तर आपण जंगलात जातो. मात्र आपल्याकडे आजही ग्रासलँड वर जाऊन प्राणी पाहणे, पक्षी पाहणे किंवा ग्रासलँड वरील जैवविविधतेचा अभ्यास करणे तितकस आपण करत नाही. ग्रासलँड हा अतिशय महत्वाचा अधिवास आहे. परंतु काही पूर्वी ब्रिटिश हा अधिवास कायम दुर्लक्षित राहिला आहे आणि त्यामुळेच आज गवताळ मार्गानं संकट सापडलेली आहे. आपल्याला माहित आहे की गवताळ मार्गानं महत्व प्रजाती, पक्षी प्रजाती आणि प्राण्यांच्या प्रजाती आज हॅलो काही लोकांचे माईक कृपया म्यूट करा. yes, आवाज येतो आहे आपला. तर हा ओके ओके तर ग्रासलँड हा एक दुर्लक्षित अधिवास आहे आणि त्यामुळेच आज गवताळ मारणावरचे पक्षी प्राणी आज आपल्याला माहित आहे की संकटग्रस्त यादीमध्ये आलेले आहेत. त्यामधला तन्मोर असेल, मालढोक असेल किंवा अनेक प्राणी आहेत संकटात आलेले आहेत आणि ह्या ठिकाणचा आजही आपल्याकडे पाहिजे तसा पुरेसा डेटा उपलब्ध नाही. त्यासाठीच बीएनएचएस आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्यातर्फे हा ग्रासलँड बर्ड सर्वे पुढील काही काळामध्ये केला जाणार आहे आणि त्या ठिकाणची प्रत्यक्ष स्थिती काय आहे त्या ठिकाणचा डेटा कलेक्ट करण्यासाठी एक मोबाईल ऍप तयार केलेला आहे जे आताच लॉन्च झालं आहे आणि त्याची लिंक सुद्धा आपल्याला ह्या मेसेजमध्ये आज आजच्या कार्यक्रमाच्या मेसेजमध्ये शेअर करण्यात आली आहे. ते मोबाईल ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करावं आणि आपल्या भागात असलेल्या गवताळ मारणावर जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणचा जो डेटा आहे ती माहिती आहे त्या ठिकाणच्या आपल्या काही नोंदी असतील महत्वाच्या तर त्या ह्या ऍपमध्ये आपल्याला माहिती अपलोड करता येईल. महाराष्ट्र पक्षी मित्र नेटवर्क आपल्याला माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्रात 1300 पेक्षा जास्त सभासद आहेत आणि ऍक्टिव्ह काम करणारे पण 500-600 पेक्षा जास्त लोक आहेत. काही फोटोग्राफर्स आहेत, काही पक्षी अभ्यासक आहेत,
तर त्यांनी आपापल्या भागातल्या गवताळ माळरानावर जाऊन बीएनएचएस आणि एनव्हीस सेंटर यांचा जो प्रोग्राम आहे बर्ड सर्वेचा त्यामध्ये सहकार्य करतील याची मला शाश्वती आहे. आणि आज हा जो कार्यक्रम ग्रासलँड बर्ड सर्वे यूज ऑफ मोबाईल ऍप या संदर्भातला आयोजित केला आहे, तर मोबाईल ऍप संदर्भातली माहिती आपल्याला या कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत सुजित नरवाळे सर ते देणार आहेतच. आणि दिवसभर हा कार्यक्रम वन विभागाचे कर्मचारी आणि पक्षीमित्रांसाठी सुरू राहणार आहे. तर मी ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पक्षीमित्रचा अध्यक्ष या नात्याने हे सांगू इच्छितो की महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सहकार्य करेल. आणि सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद वळदकर सर. सुजित सर पुढचं सेशन आपण सुरू करूया. किशोर ते बोला ऐप जे पोस्टर आहे ते स्क्रीन शेअर करू शकतो. ओके बिलकुल, एक दोन मिनिट शेअर करतो. डायरेक्ट सुजित सर आपण स्लाइड शेअर केली हॅलो. हा किशोर. हा थोडस ते डेटा कनेक्शन ऍप्लिकेशन बद्दल ब्रीफ देशील. ऑडिटोरियम मध्ये भेटेल. आवाज रिपीट होत आहे. एक ऑप्शन म्यूट जर केलं तर व्यवस्थित आवाज येईल. सुजित सर ते जे प्रेझेंटेशन आहे तर तू डिलिव्हर केलंस तर बरं होईल, कारण तो ऑडिटोरियम मध्ये. ओके सुजित सर बोलतो मी त्याबद्दल. थँक्यू. नमस्कार. आजच्या वर्कशॉप मध्ये ज्यामध्ये बीएनएचएस एनव्हीस आणि बीएनएचएस मध्ये बस्टार्ट टीम जी कार्यरत आहे माध्यमातून एक मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आला आहे जे आहे डेटा कलेक्शन अप्लिकेशन. बेसिकली ह्या ऍपचा जो मुख्य उद्देश आहे की ग्रासलँड मध्ये ज्या स्पीशीज आपल्या इथे आहेत म्हणजे गवताळ प्रदेशात आढळणारे जे पक्षी आहेत त्यांच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपण ह्या डेटाच्या माध्यमातून ह्या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून कलेक्ट करतो. तर यातला आजचा जो महत्वाचा भाग आहे तो आहे सिटीजन सायन्स. की आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये असणारे जे ग्रासलँड आहे त्या भागात त्या ग्रासलँड मध्ये असणाऱ्या पक्ष्यांची माहिती ह्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत कशी पोहोचवाल त्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात या ऍप्लिकेशन बद्दल सांगतो. सूरज नेक्स्ट.
ओके तर ऍक्च्युली बरेचदा आपण जेव्हा फील्ड मध्ये असतो आणि बर्ड स्टडी करतो त्या दरम्यान जी काही इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो ती पेपर वर करतो. आपल्यापाशी डायरी असते, डायरी मध्ये आपण ही सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आणि नंतर मग त्या डायरी मधली इन्फॉर्मेशन आपण एक्सेल शीट मध्ये एंटर करतो आणि नंतर ती इन्फॉर्मेशन जे रिसर्चर आहे, जे पक्षी तज्ञ आहे त्यांना आपण ती पाठवतो. ती एक लॉंग प्रोसिजर आहे. ही प्रोसिजर अवॉइड करण्यासाठीच आपण हे ऍप बनवलेले आहे. आणि आजच्या घडीला जर आपण बघितलं तर मोबाईल ऍप अँड्रॉइड फोन हा सगळ्यांकडेच असतो आणि ह्या स्मार्टफोनच्याच माध्यमातून डेटा कसा कलेक्ट करावा या दृष्टिकोनातूनच आम्ही विचार करत होतो आणि त्या माध्यमातून ह्या ऍपचा आविष्कार झाला आणि हे ऍप ऑलरेडी आम्ही टेस्ट केलेलं आहे फील्डवर आणि याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत. इव्हन हे ऍप वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या इंटरनेटची गरज पडत नाही. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही ऍप कसा वापरला जातो त्या संदर्भात सांगतो. नेक्स्ट सुरज. एक पुढल्या दोन एक मिनिटात सेशन पुन्हा सुरू करू. थोडा टेक्निकल इश्यू येत आहे इथे इंटरनेटचा. तर तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीची प्रोसेस आहे जेव्हा आपण हे ऍप वापरतो. बेसिकली तुम्हाला ऑलरेडी लिंक पाठवलेली आहे हे ऍप डाउनलोड कसं करायचं. जी ह्या वर्कशॉपची ऍडव्हर्टाइजमेंट होती त्याच्यामध्येच आम्ही एक लिंक दिलेली आहे. तर तो गुगल फॉर्म आहे. त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्ही तो गुगल फॉर्म ओपन केला की त्या फॉर्ममध्ये एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी लागेल. म्हणजे जसं तुमचं नाव त्याच्यात टाकावं लागेल, मोबाईल नंबर आणि कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत आणि कुठल्या स्टेट मध्ये आहेत या संदर्भातली माहिती त्या गुगल फॉर्म मध्ये दिली आणि सबमिट केलं की तुम्हाला एक लिंक ओपन होईल. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि ते लिंकवर क्लिक केलं की ते जे मोबाईल ऍप आहे जे आम्ही इथल्या आमच्या सर्व्हरवर ठेवलं आहे ते तुम्हाला एपीके फाईलच्या माध्यमातून डाउनलोड करता येईल. आणि जेव्हा तुम्ही हे ऍप डाउनलोड कराल तेव्हा काही परमिशन्स तुम्हाला द्यावे लागतील. तुमच्या मोबाईल मध्ये त्या काही परमिशन्स आहे त्या अलाव करावं लागेल. अलाव केल्यानंतर हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये सक्सेसफुली डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर ते ऍप ओपन करायचं. ओपन केल्यानंतरची जी प्रोसिजर आहे म्हणजे विंडो कशी दिसेल ते मी तुम्हाला इथे सांगतो. नेक्स्ट.
हॅलो, आवाज येतोय माझा? सुजित सर. हा, यस, येतोय. ओके, मी स्क्रीन विजिबल आहे? यस यस. ओके, सिटीजन सायन्सची स्क्रीन विजिबल आहे सुजित सर? यस, आहे आहे, विजिबल आहे. ओके, तर सिटीजन सायन्स मध्ये जर जेव्हा तुम्ही हे ऍप डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर सर्वात पुढे जे पहिला ऑप्शन दिसतं ते आहे सिटीजन सायन्स प्रोग्राम. तर बेसिकली इथेच आम्ही एक्सपेक्ट करतो की जे आपले महाराष्ट्रातले पक्षी मित्र आहेत त्यांनी जी इन्फॉर्मेशन आहे ग्रासलँड मध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांबद्दल आणि तिथले जे हॅबिटॅट आहे त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती सिटीजन सायन्स प्रोग्रामचं जे सेक्शन आहे सर्वात वरती जे पहिलं सेक्शन आहे त्या माध्यमातून तुम्ही ही इन्फॉर्मेशन या ऍपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचावी हीच आम्ही ह्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अपेक्षा करतो. तर यामध्ये जेव्हा तुम्ही स्क्रीन ओपन होते त्यामध्ये सर्वात आधी तुमचं नाव टाकावं लागतं ज्यामध्ये नेम ऑफ कॉन्ट्रीब्युटर्स आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. ह्या तीन गोष्टी टाकल्यानंतर अबाउट साईट, त्या साईट बद्दल इन्फॉर्मेशन जशी दिली की कसलं आहे म्हणजे तिथलं ग्रासलँड हॅबिटॅट आहे किंवा एखादं व्हिलेज कनेक्टेड एरिया आहे किंवा अर्बन कनेक्टेड एरिया आहे त्याबद्दल एक साईटची इन्फॉर्मेशन द्यायचे आणि नियरेस्ट व्हिलेज जे आयडेंटिकल असेल. जसं की आता आपण फॉर एक्झाम्पल आपण विचार केला की सध्या आम्ही लातूर आहे, लातूरच्या नियर बाय जर एखादी मोठं व्हिलेज असेल जे त्या भागाला रिप्रेझेंट करत असेल तर अशा एका नियरेस्ट व्हिलेजचं नाव तुम्ही तिथं मेन्शन करायचं. जीपीएस कोऑर्डिनेट टाकायची तुम्हाला आवश्यकता पडत नाही कारण की हे ऍप ऑटोमॅटिकली लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड घेऊन घेतं. आणि त्यानंतर साईट डिटेल्स आहे जसं की सिलेक्ट लँड, ओनरशिप कोणाची, गव्हर्नमेंट आहे प्रायव्हेट आहे, त्या संदर्भातली साईट डिटेल्स इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करावे लागेल. सेकंड स्लाइड मध्ये तुम्ही इथे बघू शकता जसं इथे फिल केलेली आहे, जसं नाव टाकलेलं आहे, त्यानंतर ईमेल आय डी टाकलेला आहे. त्यानंतर पुढली जी इन्फॉर्मेशन डिटेल ज्यामध्ये तुम्हाला तिथल्या व्हिजिबिलिटी कव्हर बद्दल टाकावं लागेल. सपोज जर पूर्ण एरिया हा ग्रासलँड कव्हर असेल तर 100% ग्रासलँड मेन्शन करावं लागेल. किशोर, किशोर आवाज येत नाहीये. हो, सुजित सर थोडस टेक्निकल इश्यू म्हणजे इंटरनेटचा इश्यू होता म्हणून. ओके, तर ठीक आहे, अबाउट साईट बद्दल आपण बोलत होतो. त्यानंतर कोऑर्डिनेट फिल केल्यानंतर सिलेक्ट लँड ओनरशिप आणि त्यानंतर सिलेक्ट टेरेन. तर सिलेक्ट टेरेन हे एक ऑप्शन आहे जे या स्लाइड मध्ये विजिबल नाही पण जेव्हा तुम्ही ऍप ओपन करा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ज्याच्यामध्ये अंडुलेटिंग आहे, फ्लॅट आहे की स्लोपी आहे त्यातलं कुठलं एक ऑप्शन सिलेक्ट करायचं. आणि नंतरचं ऑप्शन येतं व्हेजिटेशन कव्हर. तर इथल्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल व्हेजिटेशन कव्हर मध्ये ऑप्शन्स आहे, ग्रास आहे, क्रॉप आहे, श्रब आहे आणि ट्रीज आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखाद्या हॅबिटॅट मध्ये आहात जिथं 100% ग्रास लँड आहे तर तिथे तुम्ही ग्रास जे ऑप्शन आहे तिथे तुम्ही 10 म्हणजे 100 हा जर ऑप्शन लिहिला तरी म्हणजे लक्षात येईल की तो हॅबिटॅट पूर्ण ग्रासलँडनी कव्हर केलेला आहे. जर तिथे क्रॉपलँड असेल माईट बी असं पण असू शकतं की काही हॅबिटॅट मध्ये 50% ग्रासलँड 50% क्रॉपलँड असेल तर तिथे तुम्ही व्हेजिटेशन कव्हर मध्ये जिथे ग्रास असा वर्ड यूज केलेला आहे तिथे तुम्ही 50-50 लिहू शकता म्हणजे लक्षात येईल की 50% ग्रासलँड आहे आणि क्रॉपच्या ठिकाणी 50 लिहायचं म्हणजे 50% क्रॉपलँड आहे.
सेकंड आहे की डॉमिनंट ग्रास स्पीशीज, जर तुम्हाला त्या ग्रासलँड मध्ये ती जर ग्रास स्पीशीज बद्दल माहित असेल की एक पर्टिक्युलर स्पीशीज आहे जिची ग्रोथ सर्वात जास्त आहे त्या भागामध्ये, म्हणजे कारण की ग्रासलँड हॅबिटेट मध्ये पण काही ग्रासेसच्या स्पीशीज आहेत, त्यातली जर एखादी स्पीशीजची ग्रोथ जर सर्वात जास्त त्या भागात असेल तुम्ही एकतर त्याचं नाव लिहा किंवा अननोन लिहिलं तरी चालेल. जर तुम्हाला त्या ग्रासलँड किंवा त्या ग्रास बद्दल नाव, त्या ग्रासचं जे नाव जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही अननोन लिहिलं तरी चालेल. सपोज जर जसं आता आपण स्टार्टिंगला जसं म्हटलं होतं की व्हेजिटेशन कव्हर मध्ये तुम्ही ग्रासलँड 50% आणि क्रॉपलँड 50% जर ऑप्शन वापरला, तर क्रॉपलँड मध्ये क्रॉप मध्ये पण मिक्स क्रॉपिंग घेतलं जातं, म्हणजे कुठे तूर असते तर सोयाबीन असेल, तूर सोयाबीन असं मिक्स असतं, तर त्यामध्ये जर सोयाबीनचं पर्सेंटेज जास्त असेल तर तुम्ही डॉमिनंट क्रॉप स्पीशीज ही सोयाबीन कन्सिडर करू शकता. मग डॉमिनंट क्रॉप मध्ये तुम्ही सोयाबीन असं लिहिलं तर तिथे चालेल. त्यानंतर खाली जर बघाल तर प्रेझेन्स ऑफ ग्रासलँड स्पीशीज हे एक ऑप्शन आहे, तर तिथे त्याच्यावर क्लिक केलं तर एक स्क्रोल डाऊन मिळेल, म्हणजे काही ऑप्शन्स अवेलेबल होतील, त्यामध्ये तिथे ज्या म्हणजे ग्रासलँड मध्ये आढळणाऱ्या ज्या स्पीशीज आहेत त्याची एक लिस्ट दिलेली आहे, ज्याच्यामध्ये ग्रेट इंडियन बस्टार्ड आहे, लेसर फ्लोरिकन आहे, उल्फ आहे, चिंकार आहे, ब्लॅकबक आहे, लार्क आहे, वल्चर, बर्ड्स ऑफ प्रे मध्ये जे राप्टर्स आहेत जे शिकारी पक्षी आहे त्याच्याबद्दल तुम्ही फक्त तुम्हाला टिक करायचं आहे, क्लिक केलं की ते ऑप्शन ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये ऍड होईल. नंतर मग सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शन येईल. किशोर, येस येस सुजित सर ऐक ना. ओके, सो इन शॉर्ट आय विल, मी सगळं एक्सप्लेन करतो. सो आय विल यु नो जस्ट शिफ्ट टू मी, कारण मी करतो पुढचं हँड ओव्हर, है ना. ओके ओके सुजित सर, चालेल. मी करतो पुढचं मॅनेज, कारण हा जो डेटा शीट आहे ती आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसं भरायचं हे डिटेल्स त्याच्यात आहेत. सो बेसिकली मी ब्रीफली गिव ब्रीफ इन्फॉर्मेशन देतो की हे ऍप कशासाठी आहे. ओके ओके सुजित सर, चालेल. चले मतलब मी सुरू करू? ओ प्लीज 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 गो अहेड. हां, नमस्कार सर्वांना, सर्व जे पार्टिसिपंट्स आहेत ह्या वेबिनारचे, आणि इथं उस्मानाबाद डिव्हिजनचे वन विभागाचे जे अधिकारी आणि स्टाफ आहेत त्यांच्यासाठी आपण हा प्रोग्राम घेतला होता, त्या सर्वांचं मी आभार मानतो. सुनील लिंबे सरांनी त्यातल्या त्यात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचे पण मी खूप मनापासून आभार मानतो. जयंत वडतकर, डॉक्टर जयंत वडतकर सर, त्यांचे तर म्हणजे शब्द नाही आहेत त्यांचे म्हणजे आभार मानण्यासाठी. पण आपण आता शॉर्टमध्ये आपण ह्या मागचा जो उद्देश आहे, आपण हे जे ॲप डेव्हलप केलं किंवा ग्रासलँड सर्वे का करतोय, तर आपण काही म्हणजे आपण काही 50 वर्ष 100 वर्षाखाली जर बघितलं तर हा पूर्ण आपला जो दख्खनचा पठार आहे तो पूर्ण महाडान होतं. म्हणजे अगदी आपण मी लहान होतो त्यावेळेस आपण 5-5-10 किलोमीटर गावापासून गेलो तर महाडान दिसायचं आणि आपल्याला पूर्णपणे मोकळी रान होती. पण हळू झालेत, इतकी कमी झालेत की आपण त्याला म्हणू शकतो की क्रिटिकली एंडेंजर्ड ही कॅटेगरी वन्यजीवासाठी आहे, पण हॅबिटेट सुद्धा तेवढाच एंडेंजर्ड झालेला आहे. त्यामुळं आपण महाराष्ट्रातले जे काही उरलेले माडण आहेत त्याची माहिती आपण जनसहभागातून घेतोय. ह्याच्यामध्ये करायचं काय की जे आपले महाराष्ट्र पक्षी मित्र संघटन आहे त्यांचं ऑलरेडी आपल्याकडे एक मोठं जाळं आहे, ते जाळं आणि जे इतर ज्यांना आपल्या ह्या विषयामध्ये रुची आहे त्या सर्वांनी आपल्या आसपासच्या माडांबद्दल माहिती आपल्याला शेअर करायची. त्यातल्या त्यात जेव्हा ते माडानं आणि तिथलं जे काही वन्यजीव आहे महत्वाचं त्याच्याबद्दल एक आपल्याकडे सेकंडरी इन्फॉर्मेशन जे म्हणतो जी लोकसहभागातून कळली
की मग आपण आपले जे काही स्टाफ असतील किंवा रिसर्चर असतील ते तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतील पुढच्या फेज मध्ये. पण आजच्या घडीला माडांची संख्या किती राहिली आहे, माडण राहिलेत की नाही, काय काय गावामध्ये तर माडण शोधून सापडत नाही आहेत. म्हणून हा सगळा आपला म्हणजे उपद्रव चालू आहे की हे माडांचं कुठे ना कुठेतरी डॉक्युमेंट, आणि मग ते एकदा डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर तिथं शेती क्षेत्र आहे, तिथं असणारे त्यातला असणारे धोके किती आहेत, तिथं वन्यजीवन असणारी संकट काय आहेत. आपल्याकडे एक डेटाबेस तयार झाला की आहे, आणि आजच्या प्रोग्राम तर्फे आपण तो एक हा ऍप लॉन्च केलाय आणि हा सर्वे पण आपण सुरू करतोय. म्हणजे एका बाजूला आपल्याकडं जनसहभागातून माहिती मिळेल, एका बाजूने आपण प्रत्यक्षदर्शी पण सर्वे करायला चालू केलेत. आता सध्याला नेक्स्ट 2 आठवड्यामध्ये आपण लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूरचा काही भाग आपण कव्हर करणार आहोत. तर एका वेळेस जनसहभागातून माहिती आणि त्याच वेळेस आपण प्रत्यक्ष पाहणी, ह्या दोन्हीतून जी काही माहिती मिळेल, जी काही इन्फॉर्मेशन गोळा होईल, त्याचा आपण माडांच्या संवर्धनासाठी आपण उपयोग करून घेणार आहोत. हे एकदम म्हणजे छोटस सारांश मध्ये आहे आणि आपण आता बाकीचं जे काही आहे ते त्या सगळ्या ऍप मध्ये डिटेल्स आहेत. आणि ज्याला याच्याबद्दल काही क्वेश्चन असतील तर त्याच्यावर एक ईमेल आय डी दिलेला आहे, त्या ईमेल आय डीवर ते क्वेरी करू शकतात. आणि त्यानंतर जे काही तुमचा तो गोळा होईल तो मोबाईल मध्येच तयार होणार आहे आणि तो शेअर करा. खूप खूप मोठी गोष्ट करत नाही आहोत, छोटी, पण जनसहभागातून एक मोठी चळवळ उभी करण्याचा आपला एक मानस आहे आणि त्या मानस मध्ये आपण सर्वांचा सहभाग, आपण म्हणतो की आपल्याला सहभागाशिवाय शक्य नाहीये. म्हणून हा सगळा हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश होता. एवढं बोलून मी माझं तर जे काय म्हणणं आहे ते थांबवतोय आणि इथं आपण लातूरमध्ये इनफील्ड पण एक आपण वर्कशॉप घेतोय, तर हे जे आपलं काम चालू आहे त्याचा एक शुभारंभ इथून करतोय. तर इथल्या डीएफओ मॅडम आहेत श्रीमती वृषाली तांबे, त्या पण काही आपलं मनोगत व्यक्त करतील आणि हा आपला जो ऑनलाईन प्रोग्राम होता आता अर्धा तासाचा तो त्याची सांगता होईल मॅडमच्या बोलण्यानंतर. आणि नंतर मग आम्ही इथला जो वर्कशॉप आहे, इथल्या स्टाफला जे ट्रेनिंग देणं आहे, त्यांना आपण फील्ड मध्ये सगळं जे आहे आपण त्यांना जी प्रशिक्षण द्यायचं आहे की कशा प्रकारे इन्फॉर्मेशन घ्यायची, कशा प्रकारे सायंटिफिक डॉक्युमेंट करायचं, ह्याचं वर्कशॉप होणार आहे. धन्यवाद किशोर, संदीप किशोर, तुला धन्यवाद कॉर्डिनेट केल्याबद्दल. मॅडमना एक 5 मिनिटं आपण वेळ देऊन नंतर आपण ह्याची सांगता करू शकतो. थँक्यू. ऋषाली तांबे मॅडमना रिक्वेस्ट आहे की त्यांनी अनम्यूट करून या वर्कशॉप बद्दल 2 शब्द सांगावे. विनंती करते की प्रॅक्टिकल जे आहे फील्ड वरती काय करायचं आहे आणि
थोडस इन्व्हॉल्वमेंट आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे, तर त्या दृष्टीने आपण आता सुरुवात करूया. माझे आला ना सर कनेक्ट. हॅलो, हा येत आहे आवाज, येत आहे सर. मॅडम चा येत नव्हता का आवाज? ठीक आहे, काय हरकत नाही. सर माझ्या मते आपण आता आपला जो पुढचा जो टप्पा आहे याच्यामध्ये ते हे ऍप तर आपण आता लॉन्च केलेलं आहे, त्याच्यात विनंती करतोय की जेवढं जमेल तेवढं त्यांनी आपल्या आसपासच जाऊन तिथलं जी काही माहिती आहे ते आपल्याला शेअर करायची. मादा मादानाच्या संवर्धनासाठी आपल्याला जी काही मदत करता येईल जेवढी काय होईल तेवढी आपण आपल्याकडून करूया. वन विभाग आपल्यासोबत आहे, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटन आपल्यासोबत आहे, तर ह्याच्यातून नक्कीच आपल्याला काहीतरी पुढच्या येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये चांगला एक रूपरेषा तयार होईल आणि ती आपण सरकार जमा करू आणि त्याच्यातून एक चांगलं आपल्याला काहीतरी संवर्धन आराखडा बनेल ही अपेक्षा आहे माझ्याकडून एवढंच. सर वडतकर सर, तुम्ही तुमच्याकडून म्हणजे मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की तुम्ही ह्या कार्यक्रमाची आता ऑनलाईन कार्यक्रमाची सांगता करावी, जेणेकरून आम्ही आमच्या इकडचा म्हणजे फिजिकल मध्ये जो प्रोग्राम चालू आहे तिथं आम्ही प्रशिक्षण द्यायला चालू करू. वडतकर सर. वडतकर सर तुम्ही आहात अवेलेबल? आय थिंक वडतकर सर अवेलेबल नाही आहेत. सुजी सर. ओके किशोर, ओके किशोर, मग आपण आपल्या कार्यक्रमाची ऑनलाईन कार्यक्रमाची आपण इथं सांगता करूया आणि जे काही क्वेश्चन आन्सर असतील ऑनलाईन ते यू कॅन कंटिन्यू. तुम्ही तुमच्याकडून जो आता आपल्या एनव्हीस टीमला रिक्वेस्ट करेन की बाकीच्या लोकांना जे काही प्रश्न असतील ऍप बद्दल ह्या प्रोग्राम बद्दल तर तुम्ही ऍड्रेस करावेत प्लीज. आणि हा आणि बाकी आम्ही आमच्या इथं काय करतो इथं आलेल्या स्टाफला आम्ही ऑन फील्ड प्रशिक्षण द्यायला चालू करतो. चालेल चालेल सुजित सर, आणि इथे उपस्थित सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सुद्धा धन्यवाद. तर जे आता ऑनलाईन उपलब्ध आहे त्यांनी स्वतःला तुम्ही अनम्यूट करून जे तुमचे प्रश्न असतील मोबाईल ऍप संदर्भातले ते तुम्ही विचारू शकता. आम्ही इथे उपस्थित आहोत. मी नंदकिशोर दुधे, आमची पूर्ण इन्व्हेस्टची टीम उपलब्ध आहे तुमच्यासाठी. तर ऍप जर डाउनलोड करताना कुठले इश्यू तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही ते प्रश्न विचारा, तर हे ऑनलाईनच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हॅलो. हा हा बोला बोला सर, बोला सर. मी अनिल चित्रे बोलतोय. मी काल आपला ऍप डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला मोबाईल वरती, तर मोबाईलचे काही सिक्युरिटी फीचर्स मुळे ते डाउनलोड करता आलं नाही, तर मी पुन्हा ते सेटिंग बदलल्यानंतर पुन्हा मला तो गुगल फॉर्म वगैरे भरूनच जावं लागेल ना? तसे करता येईल, किंवा ऑलरेडी तुमच्या मोबाईल ऍप मध्ये ते ऍप आलेलं असेल त्याच्यावर पुन्हा क्लिक करा. म्हणजे परमिशनची जी प्रोसिजर आहे ती एकदा रिपीट करावी लागेल. आणि ऍप आलेलं नाहीये कारण ते ऍप डाउनलोडच करून दिलं नाही मोबाईलच्या सेटिंग मध्ये, त्यामुळे मला पुन्हा फॉर्म भरून तो रूट फॉलो करावा लागेल ना सेटिंग बदलून? तसं हो, टेक्निकली तसंच करावं लागेल तुम्हाला. पुन्हा फॉर्म फिल करा आणि जेव्हा ते ऍप डाउनलोड कराल सर तेव्हा जेवढ्या काही परमिशन आहे ते अलाव करा. हो हो. हा शेवटी कसं आहे तो ऍप ऑफलाईन चालणार आहे, कुठलंही ते ऑनलाईन ते ऍप चालणार नाहीये, त्यामुळे तुमच्या मोबाईलच्या सिक्युरिटीला काही इश्यू जाणार नाही. आणि जेव्हा ती एक्सेल शीट तयार होईल ते कुठे सेव्ह होईल त्याच्या संदर्भातली पण एक पॉपअप तुमच्या मोबाईलवर दिसेल,
की इथे इथे तुमचं ते एक्सेल शीट सेव्ह झाली आहे आणि त्यानंतर तिथेच आम्ही मेसेज मध्ये लिहिलंय की त्या कुठल्या ईमेल आय डी वर तो ती जी एक्सेल शीट आहे ती पाठवायची आहे. तर तुम्ही ती पाठवू शकता. तर पुन्हा एकदा प्रोसिजर फॉलो करा आणि ते ऍप डाउनलोड करा आणि जर काही इश्यू आला, टेक्निकल इश्यू आला तर एनव्हीसचा ईमेल आय डी दिलाय त्याच्यावर ईमेल करा सर. तर आणि एक प्रश्न आहे, मी बीएनएचएस सभासद आहे, महाराष्ट्र पक्षी मित्रचा सभासद आहे, मी बोरिवली मध्ये राहतो, तर नॅशनल पार्कच्या जवळ, संजय गांधी नॅशनल पार्क, तर तिथले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कोणी कोऑर्डिनेटर किंवा कोण कॉन्टॅक्ट आहे का की ज्यांना भेटून आपलं काम पुढे हे करता येईल? सर सध्या तरी आपण म्हणजे इथे वाटलंच ते ईमेल आय डी वर तुमची जी क्वेरी आहे ती पाठवा. आपलं सीईसी सेंटर आहे गोरेगावला, तुम्ही तिथे व्हिजिट करा सर. तिथे आपले डॉक्टर राजू कसंबे सर असतात, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा सर. ओके ओके ओके, कार्यक्रम चांगला झालाय, धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आणखी कोणाला काही प्रश्न असेल ते विचारू शकता. आणखी कोणाला काही प्रश्न या ऍप संदर्भातल्या? तर प्रश्न नसेल तर आपण हा वेबिनार इथेच थांबूया. काही प्रश्न असेल तर तुम्ही एनव्हीसीच्या ईमेल आय डी वर पाठवू शकता. जे आपण ऍडव्हर्टाइजमेंट पोस्ट केली आहे त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये खाली ईमेल आय डी दिलेला आहे, तर तुम्ही त्या ईमेल आय डी वर कॉन्टॅक्ट करा. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांचे, सर्वांनी या वर्कशॉपला दिलेल्या वेळाबद्दल. थोडं काही कारणास्तव हा वर्कशॉप थोडा डिले होऊ शक डिले झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.